नमस्कार मंडळी, मी समरेश कृष्णा पाटील स्वागत करतो आपलं समरेश व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर हा आहे आमच्या लग्नाच्या सिरीजचा चौथा व्हिडिओ। तर या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील आमच्या लग्नाचे तर ते पण नक्की बघा, लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तुम्ही बघणार आहात आज आमचं लग्न होताना, तुम्ही पण अनुभवाल, तुम्हाला पण वाटेल की आम्ही पण मंडपातच आहोत, मांडवातच आहोत। आणि लग्न म्हटल्यावर प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सोनेरी क्षण असतो, बरोबर ना? हिच्या अंगणात होतं, हिच्या घराच्या अंगणात होतं, आजीची इच्छा होती ना हिच्या, मस्त आहे की मंडप खूप मोठा होता आणि माणसं बघून तर तुम्ही पण थक्क व्हाल, म्हणजे कॅमेऱ्यात राहत नव्हती एवढी माणसं होती। लग्न बोललं की फक्त हा म्हणजे सोहळा असतो असं नाही, तर मुलाच्यापेक्षा मुलीला कठीण प्रसंग असतो तो, बरोबर ना? नवरीला म्हणजे ही परक्या घरी जाणार असते तर तिच्या मनात काय काय विचार असतील ते तिलाच माहीत होता, तर आपल्याला ती डायरेक्ट व्यक्त करून नाही सांगू शकत कारण का अजून कॅमेरा समोर तिची दोस्ती नाही झाली, बरोबर ना? का तर ती कॅमेरा समोर येते तेच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। पण सगळी बोलतात तुला जास्त बोलत नाही जास्त बोलत नाही। तुम्हाला वाटत असेल जास्त बोलत नाही, पण एकदा बोलायला लागली ना की तुम्ही थांब बोलाल तिला। नाही खूप बोलते ती, फक्त कॅमेरा समोर नाही बोलत म्हणून। तर हा व्हिडिओ आहे ना एन्जॉय करा, हा आमच्या आयुष्यातला एक सोनेरी क्षण आहे तो आम्ही तुमच्यासमोर सादर करतो आहे, तर आम्हाला खूप आनंद वाटतो आहे। तर चला व्हिडिओ बघूया। तर हा आहे काकण बाशिंगचा विधी जो लग्नाच्या दिवशी सकाळी असतो। आणि काकण बाशिंग कोण बांधतं तर नवऱ्याचा किंवा नवरीचा मामा। ती बघा शोधते काकण बाशिंग कुठं आहे ते, हीच मजा असते सकाळी। तर हा पाठी बसला आहे ना तो अक्षयाचा मामाचा मुलगा अमोल दादा, त्यांनी काकण बाशिंग केलेलं तिचं। तसंच महिलांची गाणी पण भारी आहेत ना, हीच गावची मजा असते। आणि आता हे बघा मामा मामीची पूजा करतात, म्हणजे मामाचा मुलगा आहे आणि ओटी भरली जाते मामीची। अक्षयाच्या घरचं तर तुम्हाला दाखवलं लग्नाच्या दिवशीचं सकाळचं विधी, तर आता आमच्या घरचा हे बघा माझी आंघोळ घालतायत बहिणी माझ्या सगळ्या। आता काकण बाशिंग बांधूया, आता माझा मामा आहे हा पाठी बसलाय तो आणि मी पण शोधतोय काकण बाशिंग, मला भेटलेलं अक्षयाला नाही भेटलं। तर मामा काकण बाशिंग बांधतोय मला आणि आई हसत हसत बघा मामीची ओटी भरते। लग्नाच्या दिवशी दुपारी आता नवरा निघतोय, आंघोळ पण करतात त्यावेळीच। चला आता नवरा निघालाय आणि देवाला नमस्कार करतोय, आईला नमस्कार करतोय, तसंच बाबांना पण नमस्कार करतोय। आम्ही बाबांना लग्नाला नेलं नाही कारण का आजारी होते ना म्हणून। नवरा मुलगा चाललाय नवरीकडे, नवरीच्या मांडवात अपेक्षित आहे ही। चला टांग्यामध्ये नवरा आलेला आहे नवरीच्या घरी, नवरीच्या मांडवात। बघा सजावट मस्त आहे की झालेली आहे, मंडप वगैरे एकदम रेडी। हे रुखवत आहे हा, रुखवतात बऱ्याच वस्तू असतात जसं की लग्नानंतर आपल्या मुलीला आहे ना जास्तीत जास्त उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत त्या रुखवतात असतात, गोडधोड पण असतं। चला सेटअप रेडी आहे लग्नाचा, ची संका अक्षया आणि चिरंजीव समरेश यांचा शुभ विवाह। अक्षयाच्या अंगणातच आहे हा मंडप। बापरे बघा नटली लगेच नवरी, ब्राइडल मेकअप। हा मेकअप मला पण खूप आवडला, खूप मस्त दिसत होती, सुंदर पोज देते बघा। चला नवरा आलेला आहे नवरीच्या मांडवात। आता हा अंतर्भाट वर धरून आहे ना, आता हे मुलाकडले म्हणजे माझ्याकडली बहिणी वगैरे आहेत ना ते आता नवरीकडे जाणार, नवरीची ओटी भरायची। दाखवतो तुम्हाला नवरी आता। हे बघा माझ्या सगळ्या बहिणी वहिनी पण आहेत, भाच्या पण आहेत। आता हे बघा नवरी तयार आहे, इकडे नवरीची पूजा करून ओटी भरतात।
शर्मिला ताई आहे माझी चौलची, म्हणजे दोन नंबरची ताई, ती ओटी भरते. हां तर फेरवी वगैरे आताच घालतात, हे बघा पायातली फेरवी. चला नवरीची ओटी भरले आता. ते भाऊजी बसले ना माझे बाजूला आहेत ना अक्षयाच्या, ह्या ताईचे मिस्टर, करुणा ताईचे मिस्टर. चला आता नवरी कळली, नवऱ्याच्या इथे आली. कशासाठी दाखवतो तुम्हाला आता, रुखवत. आता मला रुखवत खायला देतील, पूजा करतायत नवऱ्याची, म्हणजे माझीच. रुखवत खायचं म्हणजे मोठा प्रश्न असतो. नवरा काय करतो, थोडंसं खातो, म्हणजे मी थोडंसंच खातो आणि पाठीमागे पास करतो. दूध वगैरे प्यायला देतात, मिठाई तर भरपूर असते. लगेच मी पास करेन बघा पाठीमागे. हां आता लता वहिनींनी पूजा केलेली ना माझी, त्यांना साडी दिली. सगळी तयार आहेत लग्नासाठी, दुपारचं टायमिंग आहे ना, जवळजवळ 3:30 चं टायमिंग आहे. 3:20 लग्न होतं, थोडासा लेट झाला. आपल्या गावातली सगळी मंडळी आपल्याकडली त्यांच्याकडली. चला सांगेतून उत्तर द्यायचा नवरा. मांडवात आलाय सासूबाई, आता या माझ्या, त्या आता पूजा करतायत माझी. अरे जास्त नको पिळू कान, तेजस बघा किती जोराने कान पिळतोय. मेहणा कानपिळी करतोय. हां आता सासरेबू आलेत, ते आता आपल्याला लग्नाच्या मंडपात थेट लग्नासाठी, म्हणजे लग्नाला उभं राहण्यासाठी नेत आहेत हात धरून. इकडे नवरीचा मामा म्हणजे अमोल दादा. चला नवरी पण तयार आहे, लग्न खटिका जवळ आले.
चला रिसेप्शनचं टायमिंग झालेलं आहे, तयार आहोत आम्ही दोघं पण. आणि मंडळी वाट बघत असतात कधी रिसेप्शनला येतात, कारण का प्रत्येकाला घरी जायचं असतं ना, लांबून लांबून आलेले असतात. हे बघा गर्दी किती असते. आहेर देतात आणि लवकरात लवकर निघून जातात, कारण का प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी जायचं असतं किंवा दुसऱ्या कुठल्या प्रोग्रामला जायचं असतं. सगळी आपली मित्रमंडळी, ऑफिसचे सर्वजण, नातेवाईक ही आहे अक्षयाची आजी आणि तिची इच्छाच होती की माझ्या नातीचं लग्न माझ्या डोळ्या देखत आणि आपल्या अंगणातच झालं पाहिजे. तर ती बघा आजी पण चांगली खुश आहे. हा ही माझी आई, बाबा घरी होते त्यामुळे आईचा आशीर्वाद घेतो. आता हे अक्षयाचे आई बाबा. ही आपली सगळी मित्रमंडळी आपल्या गावातली, भाऊ म्हणा मित्र म्हणा. अभिराज, सरिता अका आणि सरिता अकाचे मिस्टर. हे पण आपले सगळे भाऊच आहेत, भाऊ वहिनी. आया भाचे मंडळी आली आपली मामासोबत फोटो काढायला. ही माझी करुणाताई मोठी बहीण, तिची फॅमिली. त्यानंतर दोन नंबरची बहीण शर्मिलाताई, तिची फॅमिली. आणि शेवटी तीन नंबरची बहीण अपेक्षाताई, तिची फॅमिली. हे मामा, मामाची फॅमिली सगळी. अक्षयाची आत्याची फॅमिली. संदेश अप्पा, मनीष दादा, बंधू आणि आपले नाना अंकुश दादा पण आहे. ही बघा जिम्मी आणि तिचा मुलगा पण आहे टफी. आणि अक्षयाची फॅमिली. संपदा ताई. हे आमचे पाठारे काका सुजित दादा. आणि लग्नाच्या दिवशी ना जो अमोल दादा आहे ना काकण बसून केलेला ना अक्षयाच्या मामाचा मुलगा, त्याची मुलगी पियू प्रिया तिचा बड्डे होता. तर तेजसने वगैरे केक आणलेला आणि तो एक मेमोरेबल तिचा बड्डे साजरा केला. ती बघा छोटीशी पियू. तर हा व्हिडिओ इथेच संपवतोय. सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर आपल्या लग्नाचा पुढला व्हिडिओ पण येणार आहे शेवटचा, तर तो पण नक्की बघा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.